म्हणतात प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कलागुण असतात आणि हीच कला माणसाला जीवन जगायला शिकवत असते. अशीच काही कला सेनगाव तालुक्यातील केंद्र खुर्द येथील एका युवकाच्या अंगी आहे. नामदेव जगन मानेकर या सुशिक्षित बेरोजगार युवकाने लाकडाच्या काही आधुनिक वस्तू बनवल्यात. त्याही कोणत्याही आधुनिक मशीनचा वापर न करता. पाहूयात यात रणगाडा, युद्ध जहाज, मंदिर, हरणाची शिंगोटी, नांगर, बैलगाडी, लढाऊ विमान, तोफा यांसह अनेक प्राचीन काळातील वस्तूंचा समावेश आहे. हा युवक खूप मोठा कलाकार कारागीर आहे असंच म्हणावं लागेल. त्याचे शिक्षण DMLT झालेले असून सुशिक्षित बेरोजगार आहे. एवढेच नव्हे तर त्याची घराची परिस्थिती हलालकीची असून घराची अवस्था ही नाजूक आहे. अशा बेरोजगार युवकांना डिजिटल इंडिया काळात प्रोत्साहन देऊन जर कर्ज किंवा आर्थिक मदत मिळाल्यास खरोखरच यापेक्षा सुंदर अशा लाकडी वस्तू बनवून आपल्या पायावर उभे राहू शकतात. एकंदरच शासनाने अशा गरजू लोकांना आर्थिक हातभार लावून प्रोत्साहन द्यावे जेणेकरून अशी कला अंगी बाळगणारे तरुण बेरोजगार राहणार नाहीये. नमस्कार सर, मी नामदेव जगनराव मानेकर राहणार केंद्र खुर्द येथील रहिवासी आहे. मी हे आपल्या मंदिर बनवलेलं आहे, हे आमच्या गावामधीलच मंदिर आहे. याची एक प्रतिकृती आमच्या गावातील म्हणून मी केलेली आहे. आपल्या समोरच एक मंदिर आहे सर आपल्या गावामधलं, ते तुम्ही पहा आणि हे पहा, सेम प्रतिकृती तुम्हाला दिसेल सर. माझ्याकडे कुठल्याही प्रकारच्या अशा काही अवघड अशा जड काही अशा मशीन नाही आहेत आणि मी टाकाऊपासून ह्या मंदिर हे आपल्याकडे हरणीचं हे बनवलेलं आहे आणि भरपूर काय करण्याची इच्छा आहे सर आपली, पण परिस्थितीमुळे मशिनरी वगैरे विकत घेऊ शकत नाही. आपलं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी DMLT BSC मायक्रोमध्ये झालेलं आहे सर, पण हे आमचं वडिलोपार्जित असल्यामुळे सुतारकाम यांच्याकडूनच मी शिकलेलं आहे. बाकी मी कुठल्याही प्रकारचं असं दुसरं व्यतिरिक्त काही काम करत नाही, पण मला अशा कला वगैरे वस्तू वगैरे असं बनवण्याची खूप आवड आहे. आपल्याकडे प्रतिनिधी बालाजी देशमुख सह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे